जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील नेरीतिगर ग्रामपंचायत कार्यालयातील वाचनालयाजवळील मेन लाईनचा जंप तुटल्याने शॉर्ट सर्किट होऊन त्याच्या ठिणग्या कोरड्या पालापाचोळ्यावर पडल्याने आगीने पेट घेतला आणि जवळच असलेली वाचनालयाची खिडकी व 4 इंची 3 पाईप, 2.5 इंची SDP पाईप, 10 फूट व जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासनाच्या केटीवेअरच्या 18 पट्ट्या जळून खाक झाले आहेत। गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नातून आग विझवण्यात यश आले आहे। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।